दिव्यांच्या प्रकाशाने पनवेल शहरातील श्री रामेश्वर मंदिर परिसर लखलखला होता. श्री रामेश्वर महादेव देवस्थान आणि जाणीव एक सामाजिक संस्थेच्या त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव कार्यक्रम श्री रामेश्वर महादेव मंदिर येथे आयोजित करण्यात आला होता. दरवर्षीप्रमाणे यंदाही सोमवारी सायंकाळी शहरातील श्री रामेश्वर महादेव मंदिर वीर सावरकर चौक परिसर येथे दिवे लावून त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देत श्री रामेश्वर मंदिरामध्ये पूजा केली. यावेळी परिमंडळ 2 उपायुक्त शिवराज पाटील, जाणीव एक सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगरसेवक नितीन पाटील, माजी नगरसेविका नीता माळी, श्री रामेश्वर महादेव देवस्थानचे अध्यक्ष उमेश इनामदार, प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री धोटे, इंडियन प्रेस कौन्सिलचे कोकण विभाग अध्यक्ष प्रसाद हनुमंते, महिला मोर्चाच्या लीना पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पनवेलकर उपस्थित होते.